नमस्कार, मी निकिता जंगले. महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. घेऊया 10 महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10वा हप्ता 1 जानेवारी 2022 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात ओमिक्रॉन बाधित व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 52 वर्षीय पुरुषाचे शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निधन झाले. हे 52 वर्षीय गृहस्थ नायजेरियातून परतले होते. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात एकाच वेळी कारवाई करून सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना एकाच वेळी कंठस्नान घातले. या 6 पैकी 2 दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते हे उघड झाले. या चकमकीत 1 जवान शहीद झालाय. देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 8 राज्यांना सतर्क करत विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झालाय. याचं संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने 31 डिसेंबर 2021 आणि नूतन वर्ष 2022 स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. युवा लेखक प्रणव सखदेव यांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झालाय. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2021 युवा पुरस्कारांची घोषणा केली आहे. उत्पादन वाढत असल्यामुळे आणि केंद्र सरकारने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे विविध भाज्यांचे आणि खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आले आहे, असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी केलाय. खाद्यतेलाचे अगोदरच नियंत्रणात असताना आता मोहरीचे पीक बाजारात येणार असल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार आहे. कांदे, बटाटे आणि टोमॅटो पाऊस कमी झाल्यामुळे नियंत्रणात आले असल्याचं त्यांनी सांगितलंय. तांदूळ आणि गव्हाचे दर सुरुवातीपासूनच स्थिर आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्राविरुद्ध राज्याचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कपडे आणि पादत्राणे यावरील वस्तू आणि सेवा कर संरचनेत बदल करण्याचा निर्णय GST परिषदेने घेतला आहे. येत्या 1 जानेवारीपासून 5% 12% GST असणार आहे आणि केंद्राच्या या निर्णयाविरोधात दिल्लीत व्यापारी एकटवले. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या कडकडीत बंदला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी समर्थन दर्शवले. बँक खातेधारकांना रिझर्व्ह बँकने मोठा दिलासा दिलाय. या वर्षाच्या सरतेशेवटी KYC अद्ययावत न करणाऱ्या खातेधारकांचे खाते बंद करण्यात येणार होते, मात्र आता KYC अपडेट करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये MBBS अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे तरुणी नैराश्यात असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता आणि ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.